नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। खूप मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो। राज्यात चक्रीवादळानंतर गेले 2 दिवस थांबून पाऊस पडत आहे। संपूर्ण राज्यात मान्सून 10 जून नंतर सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। दरम्यान चक्रीवादळानंतर केरळमधील मान्सूनची वाटचाल थांबली होती, ती आता पुन्हा सुरू झाली आहे, मुळे सरकत आहे। गोव्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे वर्तवण्यात आली आहे। तसेच पुढील 24 तासात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यात थोडा उशीर होईल असे सध्याचे वाटचालीवरून दिसत आहे। गोवा राज्यात आणि उद्या जोरदारी पावसाची गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे। दरम्यान व्याजवेळी समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे मासेमारीसाठी कोणीही समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे। गोव्यात पाऊस 10 जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आहे। निसर्ग चक्रीवादळानंतर केरळमधील मान्सून रखडला होता, आता केरळमध्ये मान्सूनची प्रगती दिसून येत आहे। हा मान्सून पुढे सरकत आहे। पुढील 3 दिवसात मान्सून हा कर्नाटक, तामिळनाडू, बंगालच्या दिशेने वाटचाल करत आहे। तसेच पश्चिम बंगालच्या खाडील किनाऱ्याचा भाग मान्सून व्यापून टाकेल असा अंदाज आहे। त्यानंतर गोव्यातून मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल। गोव्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील 24 तासात मान्सून सक्रिय होईल आणि मान्सून महाराष्ट्राकडे वाटचाल करेल असा अंदाज आहे। हा मान्सून 10 जून नंतर संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होईल। कोकण, कोल्हापूर, सातारा, पुणे, बारामती, औरंगाबाद, मालेगाव, जळगाव, अहमदनगर, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर आदी ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे। तर मित्रांनो, हे होते हवामान। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।